वेलकम बैक टू मराठी गराटो। तो तुम्ही पाहत आहे रॉयल एनफील्डचे क्लासिक 350 चा डार्क स्टील ब्लॅकचा फुल रिव्ह्यू। तर काय एक शोरूम प्राइस असणार आहे, काय ऑन रोड वगैरे प्राइस असणार आहे, काय फीचर्स अपडेट्स या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत, सर्व काही डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे। जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी तुमच्या पुढे असेच नवनवीन कार रिव्ह्यू, बाईक रिव्ह्यू, EMI लोन प्रोसेस, सर्व काही डाऊन पेमेंट, सर्व काही डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देत असतो। आणि तसे तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करू शकता, इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्यावरती नक्की फॉलो करा। चला तर पाहूया या बाईकचे काही सिनेमॅटिक शॉट्स। सिनेमॅटिक शॉट्स पाहून झाल्यानंतर तुम्ही पाहता रॉयल एनफील्डचे क्लासिक 350 डार्क स्टील वेरियंट। या वेरियंटमध्ये आपल्याला हा कलर फुल्ली ब्लॅक वेरियंटमध्ये फुल्ली ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळतो। तर फ्रंटला तुम्ही पाहता हॅलोजनमध्ये हेडलाईट्स वगैरे पाहायला मिळतात, टर्न इंडिकेटरसुद्धा हॅलोजनमध्ये पाहायला मिळतात, तसेच टू लाईट्स नेहमीप्रमाणे आपल्याला या वेरियंटमध्ये पाहायला मिळतात। इथे टेलिस्कोपिक सस्पेन्शन या वेरियंटमध्ये पाहायला मिळतात, मडगार्डसुद्धा आपल्याला फुल्ली ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता। आणि यामध्ये आपल्या 300mm डिस्क ब्रेक हा आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। आणि त्यामध्ये आपल्या ऑल व्हील्स हे ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळतात, यावरती रेड कलरची स्ट्रीप वगैरे आपल्याला या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते। आणि यामध्ये आपल्याला बायब्रीचे ब्रेक, कॅलिफर आणि रिफ्लेक्टर वगैरे या व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे तुम्ही पाहत असेल। तसेच यासाठीला आता आपण पाहूया एक्झॉस्ट हा आपल्याला फुल्ली ब्लॅक कलरमध्ये आपल्याला या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतो, अशा प्रकारे आपल्याला एक्झॉस्ट हा पाहायला मिळतो। टँक सुद्धा आपल्याला ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता, टँक पॅड आणि सिल्वर कलरमध्ये आपल्या रॉयल एनफील्डची बॅजिंग वगैरे हेडीमध्ये पाहायला मिळते अशा प्रकारे। यावरती टँकवरती रेड कलरची स्ट्रीप वगैरे आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे। तसेच यासाठीला तुम्ही पाहू शकता इंजिनसुद्धा या व्हेरियंटमध्ये फुल्ली ब्लॅक कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ब्रेक वगैरे तसेच पॅड वगैरे यामध्ये पाहायला मिळतात ब्लॅक कलरमध्ये वगैरे रब्बरचे। आणि यावरती आपल्याला साईड पॅनवरती काही क्लासिक 350 रेड आणि सिल्वर कलरमध्ये आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं। तसेच यासाठीला ग्रॅप हँडल वगैरे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिलेला आहे, सेफ्टी गार्ड वगैरे तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळतात, ते सुद्धा पॅडवरती रॉयल एनफील्डची बॅजिंग वगैरे या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते। तसेच यावरती बॅक साईड आपल्याला सुद्धा डिस्क ब्रेक हा 270mm डिस्क ब्रेक या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतो, ऑल व्हील्स आणि ब्लॅक रेड कलरची स्ट्रीप या व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला तर पाहूया आता आपण बॅक साईडला, बॅक साईडचे टेललाईटचा लुक तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो। तसेच यावरती आपल्याला रॉयल एनफील्डची बॅजिंग वगैरे सिल्वर कलरमध्ये पाहायला मिळते अशा प्रकारे, टेललाईट ही आपल्या राऊंड शेपमध्ये, तसेच ब्लॅक कलरची शायनी यावरती पाहायला मिळते। तसेच या साईडला तुम्ही पाहू शकता टर्न इंडिकेटर्स, नंबर प्लेटसाठी जागा वगैरे पाहायला मिळते, हॅरिजनमध्ये पाहायला मिळतात आणि बॅक साईडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो। चला तर पाहूया आपण आता लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला यामध्ये आपल्याला सेफ्टी गार्ड हे ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। इथे 5-स्टेप ॲडजस्टेबल सस्पेन्शन आपल्याला या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते, ग्रॅप हँडल वगैरे, तसेच इथे रॉयल एनफील्डची बॅजिंग, जे क्लासिक 350ची बॅजिंग रेड आणि सिल्वर कलरमध्ये। आणि या व्हेरियंटमध्ये आपल्याला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स वगैरे या व्हेरियंटमध्ये सुद्धा पाहायला मिळते। तसेच आता आपण पाहूया इंजिन हे आपल्याला फुली ब्लॅक कलरमध्ये इंजिन पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता, आणि टँकवरती आपल्याला रॉयल एनफील्ड बॅजिंग 3D पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता, या साईडने सुद्धा स्ट्रीप वगैरे आपल्याला या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते। तसेच आता आपण पाहूया खालच्या साईडला आपल्याला ड्युअल चॅसी या व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते, डबल चॅसी, त्यामुळे व्हायब्रेशन वगैरे खूप कमी या बाईकमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच फ्रंटला आपल्याला ऑल व्हील्स आणि 19-इंची टायर वगैरे या व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहूया हँडलबार आपल्याला पासिंग स्विच, लो बीम, हाय बीम, टर्न इंडिकेटर वगैरे स्विच अशा प्रकारे पाहायला मिळतात। क्लस्टरबद्दल आपण बोलणारच आहोत, या राईट साईडला आपल्याला रेड कलरमध्ये इंजिन ऑन ऑफ स्विच वगैरे आणि हॅझर्ड लाईटचा स्विच वगैरे आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता, मिरर वगैरे अशा प्रकारे या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतात राऊंड शेपमध्ये। आता आपण पाहणार आहे क्लस्टर, यामध्ये आपल्याला अनलॉक क्लस्टर
वगैरह हायब्रिड मध्ये पाहायला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाहायला मिळते। तसेच यामध्ये डिजिटल क्लस्टर वगैरह सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये ट्रिप 1 ट्रिप 2 तसेच टाइम वगैरह फ्यूल गेज डिजिटल मध्ये पाहायला मिळतो। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हायब्रिड मध्ये पाहायला मिळतो। टर्न न्यूटन लाइट बैटरी लाइट इंजिन लाइट एबीएस लाइट आणि फ्यूल लाइट सुद्धा या हायब्रिड मध्ये आपल्याला पाहायला मिळते। डिजिटल क्लस्टर पाहिल्यानंतर आता आपण पाहूया टँक। टँक आपल्याला टँकवरती आपल्याला रेड कलरची स्ट्रीप वगैरे पाहायला मिळते। टँक हे फुली ब्लॅक मध्ये पाहायला मिळतो आणि टँकची कॅपॅसिटी फ्यूलची 13 लिटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता सीट ही आपल्याला सीटची कुशनिंग वगैरे चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। रायडरसाठी बॅकसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे सीट कुशनिंग वगैरे पाहायला मिळते आणि यावरती ग्रॅप हँडल सुद्धा आपल्याला ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळतो। क्लासिक 350 फुली ब्लॅकचा व्हेरियंट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला तर पाहूया याची एक शोरूम प्राइस काय असणार आहे आणि ऑन रोड प्राइस काय असणार आहे। जी एक शोरूम प्राइस ही 214,743 रुपये असणार आहे आणि ऑन रोड प्राइस ही 254,510 रुपये इतके आपल्याला पाहायला मिळते। जर का तुम्हाला या शोरूमला व्हिजिट करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये या शोरूमचा ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता।